ठाकरेंना पचवणं केसरकरांना जड जातय राणेंनी सुद्धा केसरकरांना मागं फेकलं केसरकर गेम झाला केसरकरांचं भविष्य काय पहिला नमुना आला समोर नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र नेतृत्व प्रस्थापित करून आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं पण यामध्ये ठाकरे घरानं नाही ठाकरे घरानं नाही म्हणून शिवसैनिक सुद्धा फुटले आणि आता हे शिवसैनिक कुणाच्या बाजूने आहे हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे छोट्यात छोटं इलेक्शन छोट्यात छोटी निवडणूक सुद्धा या आमदारांच्या बाजूने निर्णय देते निकाल देते की यांच्या विरुद्ध निकाल देते यावरूनच या, या आमदारांचं आपापल्या मतदारसंघांमध्ये किती वजन राहिलंय हे दिसून येत असतं दीपक केसरकर इतके चांगले प्रवक्ते आहेत हे सगळ्यांना शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतरच समजलं दीपक केसरकर यांचं शिंदे, के के शिंदे गटामध्ये असलेलं वजन हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहिती आहे पण याच दीपक केसरकरांना आपलं वजन साधं आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा दाखवता आलं नाही आणि कालचे आलेले राणे सुद्धा केसरकरांना मागे फेकून निघून गेले आणि काय प्रवक्ते म्हणून बाता दीपक केसरकर करतात अशा चर्चा सुरू झाल्यात तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले त्यात आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं सरपंचपदी अनुराधा वराडकर निवडून आल्या तर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायतवर भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलंय ही ग्रामपंचायत अनेक वर्षे शिंदे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य राखोजी सावंत यांच्या ताब्यात होती या ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडुरा केसरी शिरशिंगे पडवे माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलंय तर ग्रामविकास पॅनलने गुळदुवे व निरगुडे गाव विकास पॅनलने ग्रामपंचायतीवर तसेच शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातर्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे मुद्दा हा आहे की या ठिकाणी जिथे जिथे दीपक केसरकर यांचं वर्चस्व होतं त्या ठिकाणी सुद्धा भाजपनं आपली सत्ता आणलेली आहे आणि दुसरीकडे ठाकरे गटाचे सुद्धा सत्ता एका बाजूने आलेली आहे यामध्ये गुची झाली ती फक्त आणि फक्त शिंदे गटाची आणि महत्वाचं म्हणजे दीपक केसरकर यांची ठाकरे आणि भाजप यांची सरशी ठरलेली आहे आणि गट बॅकफूटवर आलेला आहे खरं तर हीच तर सुरुवात नाही ना की ग्रामपंचायतीपासूनच बंडखोर आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यायची असं तर मतदारांनी ठरवलं नाही ना अशा ही ना चर्चा आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे दीपक केसरकर यांनी वेळी सावध होणं गरजेचं आहे ग्रामपंचायत हे ग्राम एक छोटंसं इलेक्शन किंवा छोटीशी निवडणूक जरी असली तरी भविष्य मात्र मोठं आहे आणि दीपक केसरकर यांनी वेळी या बाबतीत सावध झाले नाही आपल्याशी जवळचा घरोबा केलेला भाजप दीपक केसरकरांना कधी डचू देईल आणि एकनाथ शिंदे कधी हात वर करतील हेही सांगता येत नाही अशाही चर्चा सुरू झाल्या याबाबत तुम्हाला काय वाटतंय ठाकरेंना सोडल्यामुळे दीपक केसरकर यांना साधी ग्रामपंचायतही आपल्या हाती अंथा आली नाही का कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहतो असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र